का तिथे वयस्कर पाहुणे येत आहेत, आपण पाहुणे बाहेर उभे राहत आहेत, त्यांच्यासाठी कक्ष बसवलेला आहे, बनवलेला आहे। आणि स्कूटीवर बसू नका, गाडीवर कमिटी मेंबर ज्यांच्याकडे ती व्यवस्था आहे गेटची, त्यांनी जरा लक्ष द्या, तिकडे गेटच्या कडे लक्ष द्या। तर 16 धावांची गरज असणार या ठिकाणी, धावसंख्या 16 धावा हवेत ना, 29, अरे 16 धावा हव्या सांगतोय तरी 29, 45 चेसिंग आहे ना, तर 16 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये विजयासाठी। तर बघूया सामना पुन्हा एकदा, या आधीच्या सामन्याप्रमाणेच या आधीच्या सामन्यात देखील 12-16 समीकरण आलं होतं आणि आता देखील 12-16 समीकरण, मात्र या आधीच्या सामन्यात ही धावसंख्या चेस करण्यात आली आहे, मात्र ही धावसंख्या चेस केली जाईल का? तर विकेट्स एकूण 5 झाल्यात गडी मैदानावरती 5, तर 5 गडी बाद झाल्यात मैदानावरती फलंदाज आहेत यावेळेस कुणाल शेलार आणि त्याचबरोबर मनोज कडव, असे दोन फलंदाज मनोज कडव। बघूया मनोज कडव यांच्याकडे निश्चित VPL कमिटीचे खजिना आहे, मात्र फटक्यांचा खजिना आता मात्र इथे दाखवावा लागेल। तर 12 चेंडू 16 धावा, जबरदस्त सामना रंगतोय मैदानावरती, श्री छत्रपती वॉरियर्स वर्सेस साई कृपा डेव्हलपर्स या दोन बलाढ्य संघादरम्यान। तर 44 धावा नोंदवल्या होत्या, 45 धावांचा पाठला करत असताना 3 षटकामध्ये धावा आल्यात 19, पहिल्या षटकात 17 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात फक्त 8 धावा। तर नंतरच्या 2 षटकात कमबॅक केलंय साई कृपा डेव्हलपर संघाने, मात्र अजूनही या संघाला या 16 धावा होण्यापासून रोखाव्या लागतील 12 चेंडूमध्ये। आणि छत्रपती वॉरियर्सला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र इथे चांगली फलंदाजी दाखवावी लागेल। तर जास्त वेळ घेऊ नका साई कृपा डेव्हलपर्स, भरपूर वेळ घेताय तुम्ही, क्षेत्ररक्षण लवकर लावाय। तर 12 चेंडू 16 धावा, जबरदस्त सामना आजच्या दिवसातली दुसरी फाईट, बिग फाईट। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हा चेंडू गॅप मध्ये अतिशय चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हर मधून येऊन यावेळेस दाखवत असताना, तर एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे। तर या दरम्यान पराग मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांना देखील त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण पाहत आहेत एक धाव पूर्ण केली गेली आहे, तर समीकरण या ठिकाणी बदलताना पाहत आहे 11 चेंडू मध्ये 15 धावांची गरज, स्ट्राईकला डावखुरा फलंदाज येतोय कुणाल शेलार। तर बघूया कुणाल शेलार डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक म्हणून ओळखले जातात, जाणले जातात। कुणाल सावंत आहेत, बघा या ठिकाणी व्यवस्थित नाव द्या। हा चेंडू सुरेख पद्धतीचा, वेग होता, टप्पा होता, दिशा होती, त्यामुळेच हा चेंडू टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी उसळी घेतोय आणि जास्तीत जास्त या खेळपट्टीने जर पाहिलं तर गोलंदाजांना सहाय्य केलेलं आहे। नेहमीच आम्हाला पण पाहत असतो पाटा खेळपट्टी, मात्र या खेळपट्टीवरती गोलंदाजांनी आत्तापर्यंत या चौथ्या दिवसामध्ये आपलं वर्चस्व, आपली दादागिरी सिद्ध केलेली आहे। मात्र फलंदाजांना या खेळपट्टीवर खूप संघर्ष करावा लागला 4 दिवसामध्ये, छोट्या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आहे। हा चेंडू शफल होऊन खेळताय, डॉट चेंडू जातोय, बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट फेकले गेले आहेत। तर गरज असेल आता मात्र 9 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे। मनोज कडव या ठिकाणी काहीतरी चर्चा करतायत, मनोज कडव यांना माहिती आहे जर आणखीन चेंडू डॉट गेले तर मात्र इथे या सामन्यामध्ये कमबॅक करणं फार कठीण होऊन बसेल, कारण चेंडू कमी आणि धावा मात्र जास्त आपल्याला पाहायला मिळतात, चेंडूपेक्षा धावा या 6 धावा जास्त आहेत। तर अंतर कमी करण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, ते मोठे फटके कुणाच्या बॅटमधून येणार? हा चेंडू अष्ट्या उद्ध्वस्त करतोय फलंदाज बाद, इथे मात्र धक्का लागतो मैदानावरती, कुणाल सावंत बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट क्रमांक 6। एक मिनिट, खेळाडू कक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्यांची नेमणूक केली, हरीश निरगुडा, निखिल बनोटे, उभेद डीके, तेजस पडवल यांना विनंती, आपण खेळाडू कक्षावर नियंत्रण ठेवा। फलंदाज बाद होतोय कुणाल सावंत या ठिकाणी, ज्याने 2 चेंडू त्याच्याकडे डॉट गेले, तिसरा चेंडू मिडल स्टंप वर केंद्रित केला गोलंदाज।
आपण पाहतोय गिरीश केवळे रफ्तार का सौदागर ढवळेपाडा एक्सप्रेस म्हणून निश्चितच गिरीशचं कौतुक केलं जात आहे. आणि यंदाच्या हंगामात गिरीशने डोंबिवली परिसरामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. कारण ढवळेपाडा किंवा कानूर सारखे जे संघ जेव्हा जेव्हा जातात तेव्हा तेव्हा गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. कारण डोंबिवली म्हटलं की फलंदाजांचं माहेरघर आणि डोंबिवलीमध्ये नेहमीच मोठमोठे फलंदाज, मात्र अशा फलंदाजांना नामोहरम करण्याचं काम या ढवळेपाडा कानूरच्या गोलंदाजांनी सातत्याने केलंय. मात्र ढवळेपाडाच्या गोलंदाजांनी देदीपिमान कामगिरी केली यंदाच्या हंगामात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या गावाचं या वांगडी शहराचं नाव या निश्चितच टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत मोठं केलंय. चेंडू कॉर्ड फलंदाज बाद आणखीन एक धक्का मैदानावरती. फलंदाज हनुमान टेंबे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 7. एक आदर्श आणि गुणवान आमची बीपीएलची. डीजे 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 मोफत मोफत मोफत. ऑफकोर्स एकेपीएम संघाचे संघ मालक श्री भूषण नाना अडाव यांच्या महा ई सेवा केंद्रात नवीन आधार कार्ड नोंदणी सुरू आहे. तरी सर्व वांगणीकरांना एक सुवर्ण संधी आहे. व्हीपीएल 2018 निमित्तानं त्यांना नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज लागणार नाहीये. तर धावसंख्या धावफलकावरती मात्र 7 गडी बाद झाले. धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळते. तर 15 धावांची गरज असणाऱ्या विजयासाठी तर गिरीश केवने गोलंदाज या ठिकाणी फलंदाजांचा कर्दन काळ ठरतोय. तर यावेळेस स्ट्राईकला फलंदाज सलीम शेख सामना करण्यास सज्ज. छत्रपती वॉरियर्स मात्र या ठिकाणी प्रचंड मानसिक दडपणाखाली. चेंडू यावेळेस शरीराचा वेद घेतोय. धावचीची संधी मात्र या ठिकाणी गमावली आहे. जर धरून डायरेक्ट देण्याचा प्रयत्न केला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. सुदैवाने या ठिकाणी सलीम बचावलेत. तर निश्चितच हे षटक आपण पाहतोय. बघा मॅच विनिंग गोलंदाजी काय असते हे गिरीश केवनेने दाखवले. दबावाखाली फक्त एक धाव दिली आणि 2 गडी त्याने बाद केले आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या गिरीश केवनेसाठी. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ त्याने या मैदानावरती दाखवलाय. अतिशय जबरदस्त षटक. 2 षटक हाताळलेत गिरीशने. पहिल्या षटकात 8 धावा दिल्या होत्या, 4 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 1 धाव. तर 5 धावा त्यांनी 2 षटकात दिल्या. त्यांनी गडी बाद केले त्या ठिकाणी 4. त्याचा इकॉनॉमिकल रेट आहे 2.50. तर यापेक्षा चांगली गोलंदाजी वाजवी आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग गोलंदाजी काय असू शकते. तर त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज अविनाश केवणे साहेब यांच्याकडे आलेले आहे. तर उर्वरित समीकरण येणाऱ्या 6 चेंडू मध्ये गरज असणार 15 धावांची. तर कोणी विचार केला होता छत्रपती वॉरियर्स काल योद्ध्यासारखे लढले, ज्याने डिफेन्स केला या मैदानावरती या 40 धाव संख्येचा. आणि आता मात्र 45 धावा करत असताना या मैदानावरती एक एक धावेसाठी झगडावं लागतंय. 7 गडी बाद झाले. सुनील शेंडे बाद झाला, त्यानंतर कुठलाही फलंदाज या खेळपट्टीवर स्थिरावला नाहीये. कुठल्याही फलंदाजाने धाडस दाखवलं नाहीये. कुठल्याही फलंदाजाने हिंमत दाखवली नाहीये. कारण विजय तुम्हाला मागून मिळत नसतो, त्यासाठी धाडस करावं लागतो, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. कारण संघर्षाशिवाय तुम्हाला विजय मिळणार नाही. मात्र आता 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. तर गिरीश केवणेच्या या षटकाने या सामन्याचं चित्र बदललं. गिरीशने जर या षटकात जास्त धावा दिल्या असत्या तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावा राहिल्या असत्या. मात्र गिरीशने या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि आपल्या नावाचा दबदबा काय आहे हे दाखवून दिलं. आमचं शेवटचं षटक ओव्हर द विकेट. उलटा चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. टिपिकल मनोज कडव ब्रँडेड षटकार. थँक्यू.
मनोज कड़ाव सांगता है मी अजूनही आहे खेळपट्टीवर आणि माझ्याकडे ताकद आहे गुणवत्ता आहे षटकार लगावून धोक्याची घंटा वाजले साई कृपा डेव्हलपर साठी आणि आता मात्र गोलंदाज ऋतिक विषयवर प्रचंड मानसिक दडपण पाच चेंडू आणि विजयासाठी नऊ धावांची गरज शॉर्ट ऑफ लेंथ कॉट बिहाइंडचा अपील लाऊड अपील पंचांवर दबाव टाकण्याची रणनीती मात्र पंच या ठिकाणी तटस्थ कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही असे अनेक अपील त्यांनी पाहिलेले आहेत अनेक सामने त्यांनी पाहिले अनेक सुख दुःख ज्यांनी क्रिकेटमधले भोगलेले आहेत रावे चेंडू डीप कवरच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय आणि इथे मात्र दोन धावा वेगाने पूर्ण करतायत गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोन ने पुढे सरकते धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 38 धावा तर गरज असेल सात धावांची तर मनोज कडव या मैदानावरती संघर्ष करत असताना चेंडू शिल्लक आहे तीन तर विजयासाठी गरज आहे सात तर जबरदस्त सामना मैदानावरती रंगतोय छत्रपती वॉरियर संघाकडनं मनोज कडव मात्र यावेळेस या सामन्याला निश्चित जिंकून देण्याचा प्रयत्न करतील कारण मनोज कडवच्या त्या षटकाराने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिला संजीवनी प्रदान करून दिली या छत्रपती वॉरियर्सला मात्र जी मेहनत या गिरीश केवनेने या मैदानावरती केली आहे त्या मेहनतीला फळ मिळेल का हा सामना जिंकून देईल का हा गोलंदाज की ते मात्र मनोज कडव पुन्हा एकदा चेंडू अपरकटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू थर्ड मॅच सीमा रेषेच्या बाहेर व्हीपीएल चौकार चौकार येतोय आता मात्र समीकरण गरज असेल तीन धावांची बघा या आधीच्या षटकात फक्त एक धाव आणि 15 धावा ठेवल्या होत्या गिरीशने या गोलंदाज ऋतिक विषयासाठी त्या 15 धावा देखील कमी पडतायत मात्र अजूनही विजयासाठी बघा गरज आहे दोन चेंडू मध्ये तीन धावांची मात्र अजूनही मी म्हणेन हा सामना बॅलन्स आहे या सामन्यामध्ये काही घडू शकतं या सामन्यामध्ये कुणीही जिंकू शकतं मात्र जर विचार केला तर या ठिकाणी निश्चित तीन धावांची तर बघा या ठिकाणी सामना अतिशय रंगतदार बघायला मिळतो या ठिकाणीवरती मनोजने विजयाचं आस निर्माण करून दिले आहे दोन धावांची गरज असणार आहे हा चेंडू बॅकफुटला गेले होते कडकडायचा प्रयत्न पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडू आहे आणि गोलंदाजाला बघतो या ठिकाणी पुन्हा एक आणखीन एक चेंडू फेकावा लागेल या षटकामध्ये विजयासाठी संघर्ष करत होता छत्रपती वॉरियर संघ मात्र मनोजने या शेवटच्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार दाखवून दिलाय आणि मात्र परत आला या आतमध्ये आलाय हा संघ मात्र या ठिकाणी गोलंदाजावरती थोडस मानसिक दबाव आहे तर मानसिक दबावासाठी दोन चेंडू खराब फेकलेत बॅक टू बॅक आणि आत्ता मात्र विजयाच्या जवळ फक्त एका धावेची गरज असणार आहे ती छत्रपती वॉरियर संघाला दोन चेंडू एक धाबा बघा सामना कुठे होता आणि कुठे टर्न झालाय कारण या ठिकाणी साई कृपा डेव्हलपर्सने केलेल्या चुका या षटकामध्ये बघतोय आपण हा चेंडू आणखी आताने पुश करतोय चेंडू मिड ऑनला आणि या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करताना मात्र श्री छत्रपती शिवाजी वॉरियर्स या संघाने हा सामना जिंकलाय एक आदर्श आणि गुणवान आमची व्हीपीएल ची समिती अहो शून्यातून केली उभी एवढ्या मोठ्या स्पर्धेची निर्मिती एक आदर्श आणि गुणवान आमच्या व्हीपीएल ची समिती अहो शून्यातून केली उभी एवढ्या मोठ्या स्पर्धेची निर्मिती नव्हता मनी पॉवर नव्हता अनुभव केले असंभव ते संभव नव्हता मनी पॉवर नव्हता अनुभव केले असंभव ते संभव बघा
यशस्वी केली गेली बघा यशस्वी केली गेली हे आली 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 मांगणी प्रीमियर ली आली 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 मांगणी प्रीमियर ली थँक्यू डीजे तर बघा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो मात्र या ठिकाणी ज्याने ऑलराउंडर प्रदर्शन केलाय आणि संघाला मात्र संघ अडचणी सापडला असताना संघाला बाहेर काढण्याचं काम केलंय म्हणजे संकट मोचकाची भूमिका का असते ती दाखवली आहे कारण संघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये आलाय जेव्हा जेव्हा संघ अडचणी सापडलाय तेव्हा तेव्हा मात्र त्याला बाहेर काढण्याचं काम केलंय तो सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी मनोज कडवे यांच्या नावावरती ज्याने 16 धावांची मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी खेळलाय आणि संघाला मात्र जिंकून दिलाय आणि एक ओव्हर फेकताना मात्र एका फलंदाजाला बाद केलं होतं तो मनोज कडव्याचा आपण तसेच चौकार हॅट्रिक साठी सुनील शेंडे यास 1000 रुपयाचं पारितोषिक संजयजी डोमटे यांच्याकडून सुनील शेंडे गिरीशजी केवणे गिरीश केवणे अविनाशजी केवणे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक तसेच लक्ष्मीकांत शेजार फ्रेंड्स ग्रुप कडून 1 षटकारासाठी 500 रुपये हॅलो मी किशोर शेलार यांना विनंती करतो की आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचे किशोरजी शेलार तर निश्चित आम्ही मनोजशी संवाद साधणार आहे मनोज बघा या वेळेस तुम्हाला एका षटकामध्ये 16 धावांची गरज असताना तुम्ही मैदानावरती होता मात्र त्या वेळेस तुम्हाला कसं वाटलं मैदानामध्ये बघा विकेट गेले होते आमच्या विकेट रनआउट झाल्या विकेट गेल्यामुळे काय झालं होतं की प्रेशर आलाच होता पण आम्ही ठरवलं होतं की लास्टच्या ओव्हरला रन मारायचे गिरीशची ओव्हर होती गिरीशचा बॉल आम्हाला माहित होतं का गिरीश चांगला बॉलर आहे त्याच्यावर खेळून काढायचे होते त्याला विकेट द्यायचे नव्हते पण आमच्या विकेट गेल्या तरी सुद्धा आम्हाला असं ठरलं होतं की लास्टची ओव्हर आपण खेळून काढू लास्टला 15-16 धावा असतील तर होणार होत्या हे तर आम्हाला निश्चित माहित होतं त्याच्यामुळे आम्ही थांबून खेळत होतो मात्र बघा आपण या व्हीपीएल कमिटीचे खजिनदार आहे त्यामुळे आपल्याकडे खजिना असतोय मात्र या फटक्यांचा खजिना होता का आपल्याकडे निश्चितच होता म्हणूनच आज आम्ही मॅच जिंकलोय मात्र या मॅचचं सर्व श्रेय तुम्ही कोणाला द्याल सर्व टीमला राहणार आमच्या सर्व टीमचा सपोर्ट आहे म्हणूनच आम्ही मॅच जिंकू शकलो असं कोणी एकटा वैयक्तिक श्रेय घेऊ शकत नाही का माझ्यामुळे मॅच जिंकली संपूर्ण संघाचं श्रेय आज चांगली बॉलिंग टाकली म्हणून आम्हाला जिंकता आलं ओके थँक्यू अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपली प्रतिक्रिया नोंदवली बेस्ट ऑफ लक मनोज कडव आणि मी विनंती करेन या ठिकाणी किशोर शेलार तर किशोरजी शेलर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभाशय आपण सामनावीराचा पुरस्कारचा जोरदार टाळ्या होत्या मनोज कडव साठी ज्याने सामना जिंकलाय आणि संकट मोचकाची भूमिका काय असते ही पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवली आहे तसेच मनोज कडव यास संजय झोमटे आणि अमोल शेलार यांच्याकडून 1000 रुपये सुनील शेंडे यास संजय झोमटे आणि अमोल शेलार यांच्याकडून 1000 रुपये गिरीश केवणे यास अविनाश केवणे यांच्याकडून 500 रुपये आणि लक्ष्मीकांत शेलार यास 1 षटकासाठी फ्रेंड्स ग्रुप कडून 500 रुपये घ्यायचे आपण प्रत्येकाने पारितोषिक सुनील शेंडे घ्यायचे चौकार हॅट्रिक साठी आणि ट्रॉफी घ्या चौकार हॅट्रिकची गिरीश केवणे 500 रुपये दिले गिरीशला गिरीश केवणे घ्यायचे 500 रुपये उत्कृष्ट गोलंदाजी आणि लक्ष्मीकांत शेलार तर गिरीश निश्चितच या ठिकाणी आपण अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे मात्र स्विंग चेंडू फेकले आपण मात्र एवढी चांगली गोलंदाजी करून सुद्धा आपल्याला हार पत्करावी लागली मग आपल्या संघाचं चुकलं कुठे 5व्या षटकामध्ये थोडे हे झालं प्रॉब्लेम झालं त्यामुळे आम्ही हारलो नेक्स्ट मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र बघा जेव्हा आम्ही तुम्ही आमच्या डोंबिवली विभागामध्ये येतात चांगली कामगिरी करता प्रेक्षकांचा सुद्धा खूप मोठ्या संख्येने तुम्हाला सपोर्ट असतोय मात्र हे तुमचं जवळजवळ होम ग्राउंड होतं आणि इथले प्रेक्षक सुद्धा आपलेच होते तरी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे मात्र या गोलंदाजीचं श्रेय एवढी चांगली गोलंदाजी आपण कुणाकडून टिप्स घेता कारण मी तर घेतलंय सचिन केवणे हरीश केवणे यांनीच शिकवलंय मला कारण त्यांनाच देतो श्रेय ओके थँक्यू बघा विजयाचं श्रेय निश्चितच चांगला गोलंदाज भविष्यामध्ये घडेल कारण त्यांच्याकडे गती आहे नुसती गती असून जमत नाहीये जर आज गतीचा विचार केला
तर सर्वात जास्त गतीने गोलंदाजी करणारा जगातील शोएब अख्तर होता. मग त्याने प्रत्येक चेंडूवरती विकेट मिळवायला पाहिजे होता, मात्र नुसती गती असून चालत नाहीये, त्याच्यासाठी बॉडी बॅलन्स आणि योग्य दिशेवरती चेंडू फेकायला पाहिजेत. मात्र गिरीशने अत्यंत चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. तर मी पुन्हा एकदा जातोय लक्ष्मीकांत, ज्याने एक षटकार दाखवला होता, तर निश्चितच 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात येतोय. फ्रेंड्स ग्रुप करून, फ्रेंड्स ग्रुप. तर चला सामना सुरू करा या ठिकाणी मैदानामध्ये. तर सामना सुरू करा या ठिकाणी. दोन पंच यस. तर बघा या ठिकाणी सामना सुरू होतोय दोन्ही संघांना. विश्वाल द बेस्ट बोर्ड टीम शो द गुड क्रिकेट. चांगला क्रिकेट दाखवा. पहिला चेंडू बिरकावून देतो चेंडूला, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र चेंडूला या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात येतोय आणि पहिल्या चेंडू वरती दमदार सुरुवात केली जाते ती मात्र या ठिकाणी पक्ष 11 या संघाकडून. तर पहिल्या चेंडूवरती तीन धावा एक पटल्यात. गोलंदाजीवरती बघतोय गोलंदाज आपण रोहन जाधवला बघतोय. हा चेंडू या पहिले सतीश चांगला होता. बघा एस टी रक्षकाने या ठिकाणी आपली चपलाई दाखवली होती. नॉनस्टाय केन लाभ फलंदाज थोडेसे पुढे आले होते, मतलब थ्रोपी की केली आहे. निश्चितच रोहन जाधव फार मोठा खेळाडू या मैदानामध्ये बघतोय. होम ग्राउंड वरती खेळताना हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केलं जात आहे, लाऊड अपील होत या ठिकाणी, मात्र पंचांनी बघितलंय. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. तर या चेंडूवरती एकी धावणवी. गत वर्षीचा विचार केला तर व्हीपीएल दुसऱ्या वर्षामध्ये होते, मॅन ऑफ द सिरीजचा हा खेळाडू बघतोय. रोहन जाधव ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा गत वर्षी खेळाडू बघतोय आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना, मात्र कशी कामगिरी करेल या मैदानामध्ये या सामन्यामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख होता. बघा गोलंदाज सुद्धा चकित झालेत की एवढे चांगले चेंडू फेकतोय, मग एच का लागत नाहीये. निश्चितच डोक्यावरती हात दिल्यात की एवढी चांगली गोलंदाजी बघतोय आपण या मामध्ये. हा चेंडू पुढे आलाय, जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, वेगाने मात्र चेंडू थांबणार नाहीये. पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे, दणदणीत चौकार. जर केली तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल या संघाला. सन्माननीय पराक्षण मोरे साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. तीन चेंडूवरती तीन षटकार दाखवले तर चांगली संधी आली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. जरा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजासाठी, ज्याने मैदानामध्ये अतिशय चांगले चेंडू फेकल्यात आणि धावसंख्या धावपळकावरती फक्त 7 धावा, कारण पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी गोलंदाज रोहन जाधव.
दारी चित्रपट आणि आज खूप मोठा दिवस आहे, आज एकादशी आहे, त्यामुळे निश्चितच आमचं डीजे मास्टर यांना वेळोवेळी आठवण येतोय. अप्रतिम संगीत, बघा कधी कोणतं गाणं लावावा, निश्चितच चांगलं असं संगीत. डीजे एम एस असतील, त्याच्यानंतर पतो यांच्या माध्यमातून. तर षडक क्रमांक पहिलं संपलाय, सात धावा धावपळकं भरती, अतिशय चांगली गोलंदाजी बघितली आपण रोहन जाधव या गोलंदाजाची. तर दुसरा गोलंदाज या ठिकाणी जयेशला पाचारण केलं जातोय, या ठिकाणी बघतोय आपण जयेश. हा चेंडू लेग स्टंपला फेकलाय, पंचांचा इशारा येतो वाईट आणि सुरुवात मात्र झाली आहे वाईटने. तर रेडगडी पहिला चेंडू खराब फेकला, एक धाब मिळाली आहे. पीटूचं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज जयेशला, बघतोय मैदानामध्ये. हा चेंडू बागपुटला आल्यात, हो हो व्हॉट अ फिल्डिंग, त्या ठिकाणी पॉइंटला उभे होते गणेश, जरा जोरदार टाळ्या गणेश साठी. बघा जॉन्टी रॉड्सी पुन्हा एकदा आठवण करून दिले, कारण याच चेंडूसाठी याच विभाग याच क्षेत्रामध्ये जाणला जायचा तो जॉन्टी रॉड्स, मतलब त्या ठिकाणी गणेशाने हवेस सूर मारला, चेंडूला अडवलंय, जेल सुटला, हरकत नाहीये, मात्र 100% कमिटमेंट का असते ती दाखवली अवेलेस गणेशाने. गुड फिल्डिंग. हा चेंडू हलक्या हाताने पुश करतोय, चेंडूला टाकलून दिलाय, नो मॅच टू अंदर, दॅट्स फोर रन. तर दोन्ही जयेश टेंबेने बघतोय काजगाव संघाकडून पुढे आल्यात, मोठा फडका केलाय, जास्त उंची चेंडू घेतली आहे, लांबी कमी आणि फलंदाज बाद, ज्या फलंदाजाने चौकार दाखवला होता तो फलंदाज मात्र जयेश बॅक टू द प्रवेलियन. योगेश राऊत यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत. फलंदाज बाद झालाय या ठिकाणी, दुस पहिला हादरा लागतो तो मात्र तक्षशैलेने संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला, डीप मिड विकेट वर रोड, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूची उचल करतोय, तोपर्यंत वेळ होता. या दोन धावा एकवटण्याच्या, दोन्ही धावसंख्या पुढे सरकली जातोय, स्कोर मूव्ह ऑन 15 धावा धावपळकभरती लागल्या. दुसरं षडक प्रगतीपथावर असताना पीटूचं दुसरं षडक बघतोय आपण. गोलंदाज जयेश ज्याला मिळालेलं पहिलं यश. हा चेंडू फुल अँड डिलिव्हरी, मात्र हा चेंडू डीप फाईन लाग निघून जातोय, वाईटचा इशारा येतोय पंचांचा, 1+4 5 धावा. तर बघा या ठिकाणी खराब चेंडू फेकलाय, 5 धावा आल्यात, कारण शॉर्ट शॉर्टला एकदा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झाला होता, शॉर्ट अडमेनला सुद्धा क्षेत्ररक्षक होता, त्यांच्या मधून चेंडू गेलाय. हा चेंडू हलक्या हाताने स्वतःचा बचाव केला, बचावात्मक फटका बघतोय मैदानामध्ये. एक धाव मिळतोय संघाला, एकणी धावसंख्या पुढे सरकते. या ठिकाणी जर बघितलं तर तिसरा सामना बघतोय तक्ष इलेव्हन विपक्ष, तक्ष इलेव्हन विपक्ष एस व्ही एम बॉईज या दोन संघामध्ये. सावरेंकडून गोलंदाज, हा चेंडू अतिशय चांगला होता, पॉइंटच्या वरून गणेश होते, मात्र चेंडूचा पाठलाग करतात या ठिकाणी, चेंडूला अडवलंय. गुड फिल्डिंग, बघा पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय.
आणि तोपर्यंत या दोन धावा एकवटल्या गेल्यात तीन धावा तर षटक समाप्त होतो. दुसरा दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळक वरती 24 धावा. बघा दोन षटकामध्ये 24 धावा 12 करंट रन रेट टेबला. या ठिकाणी चांगली फलंदाजी मी म्हणेन की ज्या फलंदाजा तक्ष 11 संघाने चांगली फलंदाजी केली आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती रोहनने. एसपी संघाकडून खेळणारा खेळाडू अष्टपैलू म्हणून ज्याची कामगिरी आहे तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन हा चेंडू मोठा फडका. टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू मात्र जास्त अव्यत आहे वेळ आणि एसटी रक्षक मात्र कोणतीच चूक करत नाहीये. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय तो रन. तर फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवरती बिग विकेट. फलंदाजाला बाद केलंय या मैदानामध्ये होम ग्राउंड वरती खेळताना चांगली कामगिरी रोहन याची. हा चेंडू अतिशय चांगला होता. हलक्या त्याने ढकलून दिलाय शॉर्ट लेगला. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एकच धाव मिळतोय. तिसरा सामना जरा भक्ती इलेव्हन संघाचे खेळाडू आपण कुठे असेल तर खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. भक्ती इलेव्हन संघ एकदा मिळाले होते चेंडू वरती स्ट्राईकला. फलंदाज झाला बघतोय आपण. हा चेंडू पुन्हा एकदा स्वतःचा बचाव केलाय. बघा आतमध्ये चेंडू वाळला होता. मात्र एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा सुद्धा कम्प्लीट केल्या जातात. अतिशय चांगली रनिंग मैदानामध्ये बघतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 27 धावा आल्या धावपळकावरती. फलंदाज या ठिकाणी दोन आहेत. वैभव आणि नरेश यांना बघतोय या मैदानामध्ये. स्ट्राईकला फलंदाज नरेश. हा चेंडू अभिलेष मात्र फ्लिप करतोय. चेंडू अभेटा सोपा जेल सोडलाय. दुसऱ्यांदा मात्र जेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा घेता आला नाहीये जेल. एकदा सुटला दुसऱ्यांदा परत पकडण्याचा प्रयत्न मात्र तरी पण जेल सुटतोय. दोनदा मात्र एक जीवनदान मिळालंय आणि एक धाव सुद्धा मिळते ती तक्ष 11 संघाला. तर भक्ती इलेव्हनचे सर्व खेळाडू निश्चितच खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचंय. आपण सर्वांनी थांबायचंय त्या ठिकाणी. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र यश मिळत नाही. या कोलवा टप्प्याचा चेंडू फेकला होता. अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय आपण. तक्ष 11 संघ फलंदाजी करतोय. तक्ष 11 संघ म्हटलं की अतिजी शेलार आणि अतुलजी शेलार यांचा संघ बघतोय मैदानामध्ये. तर SVM बॉईज संघ या ठिकाणी निश्चितच चांगली कामगिरी करताना SVM बॉईज संघ मिलन शेठ मोहिते विलास इंदोला आणि शशांक सर यांचा संघ बघतोय. तीन मालक आहेत या संघाला. त्यांनी जी चांगली कामगिरी केली आहे SVM बॉईज संघाने. षटक समाप्त होतोय. तिसरा तीन षटकाचा खेळ संपतोय. तीन षटकाच्या सांगते नंतर धावसंख्या बघतोय. धापळक वरती 28 धाबा लागल्या प्रथम फलंदाजी करत असताना तक्ष 11 संघ. वांगणी या शहरात या VPL मैदानात. वांगणी या शहरात या VPL मैदानात. क्रीडा रसिकांची लागली रे. क्रीडा रसिकांची लागली रे. आली 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 वांगणी प्रीमियर ली. आली 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 आली
सर्वात फेमसली, ही सर्वात फेमसली, आली 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 वांगणी प्रीमियर ली, आली 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 वांगणी प्रीमियर ली. काय सांगू तुम्हाला किती वांगणी प्रीमियर लीगची शान, इथे क्रिकेट होत युद्ध घनघोर आणि घमासान, इथे चौकार षटकारांची कशी होते हो आतिश बाजी, इथे चौकार. थँक्यू डीजे. तर बघा सामना स्पीडअप करा आपण, कमिटीच्या सूचना आल्यात, खूप वेळ घेतलाय या सामन्याने, तर निश्चितच आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर बुद्ध्या सुद्धा खूप मेहनत करावी लागेल, कारण दुसऱ्या संघावरती डिफेन्स राहावा लागेल, तर जे 8 सामने त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा कदाचित खेळवायला लागतील संघ सामने. तर आपण सामना स्पीडअप करा, चौथे षटक मार्गस्थ, चौथे षटक सुरू होत आहे. विलास हा चेंडू अतिशय चांगला होता, यावेळी चेंडू आतमध्ये वळला, आतमधून वळलाय, एक निर्धाव चेंडूची सांगता बघतोय आपण. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते एसव्हीएम बॉईज या संघाकडून. मैदानामध्ये बघतोय, जरा विचार केला तर रोहनने खूप चांगली गोलंदाजी दाखवली आहे मैदानामध्ये. विलास हा चेंडू, मोठा फाटका, चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दर्शक बनतोय आणि चेंडू सीमापलीकडे, आउट ऑफ पार्क, 6 धावा. बघा या ठिकाणी षटकार दाखवलाय, पहिला माटीवर बघायला मिळतोय, फलंदाज होतो या ठिकाणी नरेश शेंडे याच्या बॅटमध्ये. दारोलचा खेळाडू बघतोय आपण, अद्याप बघा दारोलचे सर्व खेळाडू या मैदानामध्ये निश्चितच चांगली कामगिरी करतात. मग ते सुनील असो, अनिल असो, जितो पुन्हा एकदा हा चेंडू, या ठिकाणी मात्र जेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय राजू त्या ठिकाणी होते, वाडीश लॉंग ऑफला, मात्र एका हाताने चेंडूला अडवलाय, चांगला क्षेत्ररक्षण दाखवलंय. मागाशी सुद्धा या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, गणेशने सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं पहिल्या षटकामध्ये, मात्र आता सुद्धा 2 धावा वाचवल्यात. मात्र ज्या वेळेस आपण या धावा वाचवतो त्या धावा केल्याप्रमाणे असतात फलंदाजीला येतात तेव्हा. चेंडू ऑन साइडला, कार्पेटच्या साह्याने वाडीश मिड विकेटला, एकच धाव, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, थ्रोपैकी येतोय, तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा धावपळकावरती अंकित करतोय. धावसंख्या बघतोय धावपळकावरती 38 धावा. तर स्वप्नील इलेव्हन संघाचे संघ मालक सन्माननीय स्वप्नीलजी शेलवले साहेब यांचं शुभागमन झालंय, शब्दशृंगणाने स्वागत केलं जातोय त्यांचं. तर षटकामध्ये एक षटकार बघितला, त्याच्यानंतर 2 धावा, पुन्हा एकदा बॅक टू बॉलर, सरळ रेषेत केल्या, चेंडू गोणीच्या वेगाने सीमा पलीकडे जातोय, व्हीपीएल चौकार.
तर बघा अनिलने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी दाखवली. या ठिकाणी फलंदाज नरेशने चांगली फलंदाजी दाखवतोय. एक षटकार एक चौका टोकला या षटकामध्ये. चौथे षटक मार्गस्थ असताना हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून केला आहे. आउटफील्ड पास आहे. चेंडू पाहता पाहता सीमारेषेकडे जातोय. आणखीन एक चौकार मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. गुड बॅटिंग. तर बघा चौथ्या षटकाचा विचार केला तर या चौथ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुटुंब काढल्यात. अतिशय चांगली फलंदाजी अनिल शेंडे याने दाखवली आहे. धावसंख्या 46 धावा. धावपळकावरती आजच्या दिवसात सर्वोच्च धावसंख्या. बघतो अद्याप एक षटक पेकच आहे. गोलंदाज गणेशला पाचारण केलं जात आहे. राऊंडी विकेट हा गोलंदाज आमच्या समालोचन कक्षाच्या एन कडून. स्ट्राईकला फलंदाज 46 निश्चितच अनिल विचारतात की किती धावा आल्या कारण त्याने चांगली फलंदाजी केली आहे या षटक नरेशने. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट एम पूल करतोय. सक्सेसफुल हा माइटीट 6 धावा. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलतज भोयर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. योगीच पाटील सोनार पाड्याचा खांबळ पाड्याचा जितू शेलार. पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे कर्दन काय. अप्रतिम संगीत. बघा निलेश मात्र एकच खेळाडू असा आहे ग्रामीणचा की जो दोन्ही हाताने फलंदाजी करतोय. एकमेव खेळाडू. तर या ठिकाणी षटकार टोकलाय फलंदाजाने. पुन्हा एकदा जणू आपण रिप्लाय बघतोय. या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा षटकार बघतोय. अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्टॉक 6 रन. तर बघा या ठिकाणी वैभव राऊतने बॅक टू बॅक दोन षटकार दाखवलाय. गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. हवाई आले आपण बघितलंय. मात्र येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार टोकला तर तब्बल 6000 रुपयाचं कॅश प्राईज 5000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. उद्योगपती सन्माननीय परक शेठ मोरे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राईज. मात्र ही संधी आली आहे. मात्र ही संधीच सोनं करेल का या ठिकाणी फलंदाज वैभव राऊत. हा चेंडू यावेळेस लेग स्टंपला फेकलाय. पंचांचा इशारा वाईडचा आला आणि पंच सुद्धा असतात फिरोज खान सर की या गोलंदाज फलंदाजाला संधी आली होती. मात्र हा चेंडू एस्टनच्या वरून जातोय आणि वाईडचा इशारा. आणखी एक चेंडू फेकाबाला गेलाय षटकामध्ये. संधी अद्यापी आहे. हा चेंडू मात्र नाही आहे. कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटला खूप संधी आली होती. बघा 5000 रुपये कमवण्यासाठी एका मोठ्या माहितीची गरज होती. मात्र आपल्या ग्रामीणचे खेळाडू पैशाचा कधी विचार करत नाहीये. सांघिक खेळ कसा होईल याच्यावरती लक्ष केंद्रित करतात. कारण सर्वच खेळाडू असे असतात ग्रामीणचे की त्यांचं लक्ष फक्त खेळावर असतं, पैशाकडे नाहीये. कारण सांगूनही गेले तू का मूर्खपणा करू नका. मात्र या ठिकाणी चांगला खेळ केलाय खेळाडूने आणि डिफेन्सिव्ह फटका स्वतःचा बचाव केलाय फटक्याने. एक धाव मिळाली आहे. हा चेंडू यश लागली आहे. मात्र त्या ठिकाणी शॉर्ट लेग वरून चेंडू जातोय निघून सीमा पलीकडे. हा चौकार मिळतोय. गुड बॅटिंग.
अंदर बघा धावसंख्या धापणकावरती 64 64 धावा आणि नरेश शेंड्याची चौकारांची हॅट्रिक, कारण मागच्या षटकामध्ये दोन चौकार आणि आता मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय. हा चेंडू पुन्हा एकदा षडपूल करतोय नम्या स्टँडवर. या ठिकाणी रोहित शर्मा स्टँड कडे चेंडू विसावतोय. आणखीन एक मोठा फटका, चार धावा, अतिशय चांगली फलंदाजी. दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी धावांचा वणवा पेटवलाय मैदानावरती. एक रोहन जाधव याचा अपवाद सोडला तर एकही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी फेकता आली नाहीये, कारण एवढी चांगली फलंदाजी केली आहे या दोन्ही गोलंदाजाने. मात्र आक्रमकता दाखवली या मैदानामध्ये आणि प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू उपयोगताय, क्लास फटका, क्रिकेटचा सर्वस्व चांगला फटका आणि चेंडू सीमा पलीकडे जातोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि सर्वोच्च धाव संख्या नोंदवली आहे 74 धावा धावफलकावरती. गावाचा सचिन मात्रेचा संघ सागाव, रवींद्र संतेला मिळालाय देशासाठी खेळण्याचा बहुमान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू थँक्यू डीजे प्रतिम संगीत. आणि या मैदानामध्ये पाऊस पडलाय आणि तो सुद्धा धावांचा, कारण या ठिकाणी 74 धावा कुठल्या गेल्यात आणि 75 धावांचं लक्ष, मात्र लक्ष नाहीये तक्षंग. ज्या अतिजी शेलार आणि अतुलजी शेलार यांचा संघ आहे, निश्चितच मालक खुश असतील आपल्या संघावरती की एवढी कोलवरती फलंदाजी बघायला मिळाली आहे या तक्ष 11 संघाकडून. मात्र जो फलंदाज होता या ठिकाणी नरेश शेंडे, ज्याने 11 चेंडूमध्ये 35 धाबांची विस्फोटक विनिंग केली आहे, ताबडतोब विनिंग, ताबडतोब धाबा आल्यात आणि या 75 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीची जोडी, दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये बघतोय. एकीकडे फलंदाज असेल तो मात्र रोहन आणि दुसरीकडे बघतोय आपण नरेश गणेशाला. तर बघा 75 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकामध्ये 15.00 सरासरीने आस्किंग रन रेट. हा प्रतिषटकामध्ये टेबावा लागेल. सामना सुरू झालाय, पहिला चेंडू भिरकावून देतोय चेंडूला. पहिल्या चेंडूवरती मात्र दमदार सुरुवात, टिट फॉर टॅट, जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोहन जाधव याचा. Thank you.
बघा या ठिकाणी सुरुवात खूप छान झाली आहे. पहिल्या चेंडूवरती दमदार फटका घेतलाय. तर याच दरम्यान भालचंद्र निकालजे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. बीपीएल कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जातोय आणि या ठिकाणी रोहनने मात्र षटकाराने त्यांचं स्वागत केलंय. पुन्हा चेंडू या ठिकाणी भिरकावून भेटतोय. चेंडूला डी बॅकवर स्क्वेअर लेगला. दोन चेंडू दहा धावा. वॉट अ बॅटिंग. बघा दोन चेंडू दहा धावा आल्या. तसं भल्ल्याला लागेल या ठिकाणी. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. मात्र या ठिकाणी दोन चेंडूवरती दोन मोठे फटके दाखवले त्या फलंदाजाने. पुन्हा एकदा चेंडू या वेळेस मात्र लॉंग लॉंग वे. दिस इज सिक्स रन. हो हो हो. डीजे डॉन डॉन कोण असणार आहे डॉन. मात्र या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकाने झेल टिपला. सीमापलीकडे यायचं आहे. एक आकर्षक टी शर्ट दिलं जाईल. एक टी शर्ट मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकाला. कारण गेल्या चार दिवसापासून आम्ही अनाउन्समेंट करतोय मात्र प्रेक्षकांनी झेल टिपावं पाहिजे. टिपा सीमारेषेच्या पलीकडे. आतमध्ये नकोय. मात्र या ठिकाणी बघतोय रा रोहनला पुन्हा एकदा चांगला फटका. या ठिकाणी चेंडू डायरेक्ट स्टंपला लागलाय. मात्र गोलंदाजाचा हात लागला नव्हता. जर हात लागला असत तर निश्चितच चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. मात्र रोहन जाधव याने ऑन द फायर या ठिकाणी हवाई हल्ले चढवल्यात. दोन षटकार एक चौकार दाखवला. याच दरम्यान पीपीएलचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी यांचं आगमन झालंय. दीपक चव्हाण साहेब यांचं शुभ आगमन होतंय. स्वागत केलं जात आहे या ठिकाणी. तर आकाश निरगुडा निश्चितच झेल टिपला. या आकाश आपण मंचावरती या. मंचावरती या कारण आमचे लाडके प्रेक्षक आहेत. कारण प्रेक्षक वाचून स्पर्धा अधुरी असतो. कारण प्रेक्षक पाहिजेत स्पर्धेला. पुन्हा एकदा मोठा फटका आणि या वेळेस डीपिंग विकेटच्या वरून. ओ हो ग्लोरियसली स्टॉक. ले गई दिल मेरा मन चली. तर संदीपजी देशमुख साहेब यांच्या शुभास्ते आमचे आकाश यांना एक आकर्षक टी शर्ट जोडला जातोय. निश्चितच प्रेक्षक आहे. त्याने झेल टिपलाय. तर या ठिकाणी पुन्हा एक षटकार बघतोय आपण. मोठा फटका. हो क्लास बॅटिंग आणि या चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा पलीकडे. व्हीपीएल चौकार. यस कोण असणार नायक आणि कोण असणार खलनायक. मात्र या पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडलाय. या मैदानावरती जरी ऊन असलं तरी सुद्धा 27 धावा. धावपळकावरती आल्या. सहा चेंडू 27 धावा. याच्यापेक्षा दुसरं चांगलं कोणतं स्टार्ट असेल ते मात्र या ठिकाणी एसव्हीएम बॉईज संघासाठी. चला टीम मिटिंग करू नका. कमिटीच्या लगेच सूचना येतात. सूचनांचं पालन करा आपण. महेश बोला आपण. तर बघा जो आमचा पाहुण्यांचा कक्ष आहे त्यामध्ये खेळाडू किंवा प्रेक्षक नका बसू आपण. कारण तो फक्त पाहुण्यांसाठी आहे. त्यामुळे जे पाहुणे येतात ते बरेचसे पाहुणे उभे राहतात. तर खेळाडू खास करतो त्यांना विनंती असेल की आपण त्या कक्षामध्ये बसू नका प्लीज. तर बघा पहिल्या षटकामध्ये 27 धावा. धापळकावरती 75 धावांचं लक्ष असताना या 27 धावा आल्या. तर येणारे चेंडू 24 आणि अद्याप 48 धावांची गरज. पहिल्या षटकात दमदार फलंदाजी केली आहे. एकीकडे बघतोय रोहन जाधव तर दुसरीकडे गणेश
पैकर या फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी साकारली आहे. गोलंदाज दुसरं षटक हा चेंडू महेंद्रचा अतिशय चांगला होता. बॅक टू बॉलर केले होते. थोडासा चेंडू ऑब्व्हियस सुद्धा होता. त्यामुळे या दोन धावा धापलकावरती एकपटल्या जातात. मात्र दोन्ही धाव संख्या पुढे सरकले 29 धावा. मात्र ज्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजी केली आहे तशी फलंदाजी बघायला मिळेल का. पुढचा सामना असेल साधी केले निपक्ष प्रभू युवा प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघण आहेत कॅप्टन. आपण आमच्या मंचा समोर या नाणेफेकीसाठी. स्लोवर चेंडू रॅपचॉट सिलेक्शन अतिशय चांगला देखना पडका डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमा पलीकडे जातोय. दणदणीत चौकार. तर सहा चेंडूवरती 23 धावांची खेळी करणारा रोनला बघतोय. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू वन बाउंस ओव्हर द लाईन. फोर रन्स बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर चला साधी केलेवन आणि प्रभू युवा प्रतिष्ठान. तर साधी केलेवन संघ आला. संघनायक डीके कृपदत्ताकडे मागचा सामना जिंकलाय. मात्र ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असेल. जर सामना जिंकला तर निश्चितच आतमध्ये. जर सामना हरला तर कदाचित यश न होईल त्यांचं. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका.